आजची आपली रेसिपी आहे कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध। कोजागिरी पौर्णिमेलाच नाही तर इतर कोणत्याही ओकेजनला किंवा घरामध्ये असंच पिण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही हे मसाला दूध बनवू शकता। एकदम झटपट किंवा अचानकपणे जर तुम्हाला मसाला दूध घरामध्ये बनवायचं आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। लगेचच आपण मसाला दूध बनवण्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात। मसाला दूध बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ड्रायफ्रूट्सची पावडर। ही पावडर बाजारामध्ये रेडीमेड विकतसुद्धा मिळते किंवा आपण याला घरीसुद्धा बनवू शकतो। मी जी इथे वापरलेली आहे ती रेडीमेड ड्रायफ्रूट पावडर वापरलेली आहे, पण यालाच घरी बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं ते आधी आपण पाहूयात। तर सगळ्यात आधी काय करायचं, एक पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बदाम ॲड करायचे। इथे मी 15 ते 16 बदाम ॲड केलेले आहेत। त्यानंतर काजू ॲड करायचे आणि वेलदोडे, याच्यामध्ये तुम्ही पिस्तासुद्धा ॲड करू शकता। आता हे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत मंदाचेवरती। एकदमच जास्त याला क्रंची किंवा कडक करायचं नाही, थोडेसे हलके गरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे जे ड्रायफ्रूट्सचं प्रमाण आहे ते तुम्हाला ती ड्रायफ्रूटची पावडर किती क्वांटिटीमध्ये बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। ड्रायफ्रूट्स हलकेसे गरम झाले की आपण गॅस बंद करायचा आणि याला आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। पण मिक्सरमध्ये फिरवताना याची आपल्याला एकदम फाईन पावडर बनवायची नाही, याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। इथे मी जी रेडीमेड पावडर घेतलेली आहे ती तुम्ही पाहू शकता कशी कोर्स ग्राइंड केलेली आहे। अशाच प्रकारे आपल्याला आपण जी घरामध्ये ड्रायफ्रूट पावडर बनवणार आहोत तीसुद्धा वाटून घ्यायची आहे। ही ड्रायफ्रूट्सची पावडर तुम्ही एक महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता, एकदम तुम्ही बनवून ठेवू शकता। नंतर तुम्हाला हवं त्यावेळी ती दुधामध्ये मिक्स करून त्याचं तुम्ही मसाला दूध बनवू शकता। आता आपण मसाला दूध बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे। इथे मी 1/2 लिटर दूध ॲड केलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही 1 लिटर दूध घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा दूध घेऊ शकता। जेवढं तुम्हाला मसाला दूध बनवायचं आहे तेवढं तुम्ही दूध घेऊ शकता। आता या दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। गॅस थोडा मंदच ठेवायचा आहे, एकदम हाय ठेवायचा नाहीतर दूध जे आहे ते एकदम उतू जाऊ शकतं। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि दूध जे आहे ते मस्त उकळायला लागलेलं आहे आणि याला आपल्याला सतत सारखं असं हलवत राहायचं आहे, नाहीतर दूध जे आहे ते खाली तळाशी लागू शकतं। दुधाला उकळी आलेली आहे, आता आपण याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड करूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे ड्रायफ्रूट पावडर ॲड करायची आहे। इथे मी 3 चमचे ड्रायफ्रूट पावडर ॲड केलेली आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। 4 चमचे साखर मी इथे ॲड केलेली आहे। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये केसर ॲड करायचं आहे। जर तुम्ही रेडीमेड ड्रायफ्रूट्सची पावडर वापरत असाल तर त्याच्यामध्ये ऑलरेडी केसर असतं, तरीसुद्धा मी इथे एक्स्ट्रा फ्लेवरसाठी म्हणून वरून आणखी केसर ॲड केलेलं आहे। तुम्ही केसर नाही ॲड केलं तरी चालेल। आता या सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर आपल्याला दूध जे आहे ते 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। हे दूध जे आहे ते थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे। हे जे आपण सगळे मसाले म्हणजेच ड्रायफ्रूट पावडर, साखर आणि केसर ॲड केलेलं आहे, ह्या सगळ्याचा फ्लेवर जो आहे तो आपल्याला त्या दुधामध्ये उतरवून घ्यायचा आहे। यासाठी आपल्याला मंद आचेवरती दूध थोडंसं उकळवून घ्यायचं आहे। तुम्हाला हे दूध जर जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही खूप घट्ट होईपर्यंत याला आटवून घेऊ शकता किंवा थोडंसं मीडियम थिकनेसचं होईपर्यंत आटवून घेऊ शकता किंवा तुम्हाला हवं त्या कन्सिस्टन्सीचं होईपर्यंत तुम्ही हे दूध जे आहे ते आटवून घेऊ शकता। पण मिनिमम याला 5 ते 7 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे या सगळ्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो दुधामध्ये उतरतो आणि मसाला दूध एकदम टेस्टी बनतं। आणि जवळपास 9 ते 10 मिनिटं झालेली आहेत। मसाला दूध जे आहे ते मस्त उकळलेलं आहे। याची क्वांटिटी पाहू शकता तुम्ही थोडीशी कमी झालेली आहे। याचा कलरसुद्धा थोडासा येलोइश झालेला आहे। एकदम मस्त असं आपलं मसाला दूध इथे बनलेलं आहे। थिकनेस तुम्ही याची पाहू शकता, परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे मसाला दूध बनलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि याला सर्व्ह करायचं आहे। हे मसाला दूध सर्व्ह करताना तुम्ही याला गरमागरम सर्व्ह करू शकता किंवा थंड करूनसुद्धा सर्व्ह करू शकता। खूप मस्त सुगंध सुटलेला आहे या मसाले दुधाचा। गरमागरम आपण इथे सर्व्ह केलेलं आहे हे मसाला दूध। आता याच्यामध्ये आपण गार्निश करण्यासाठी म्हणून वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करतो आहे। काजू आणि बदाम मी इथे ॲड केलेले आहेत। सोबतच आणखी छान दिसावं म्हणून वरून मी इथे केसरचे 2-3 धागे ॲड केलेले आहेत। आपलं मसाला दूध इथे तयार झालेलं आहे। तर या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही अशा प्रकारे एकदा मसाला दूध नक्की बनवून पहा। मसाला दूधची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये लिहून मला जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता एन्जॉय करा ही मसाला दूधची रेसिपी। पुन्हा आपण भेटूयात अशाच एका नवीन मस्त रेसिपीसोबत।